नमस्कार मी हर्षदास वकुळ आज संविधान दिवस आहे कॉन्स्टिट्यूशन डे एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया म्हणजे भारतीय संविधान सभेनं भारतीय राज्यघटना अडॉप्ट केली स्वीकारली आणि ती इम्प्लिमेंट झाली पुढच्या वर्षी एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारीला आणि तेव्हापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो नॅशनल लॉ डे म्हणून सुद्धा तो सेलिब्रेट होतो आता आपण एक महिना अलीकडे जाऊयात या वर्षीच्या म्हणजे ऑक्टोबरमध्ये जाऊयात ऑक्टोबर मध्ये जा होता दसरा दसऱ्याच्या दिवशी आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला एक सल्ला तो सल्ला असा होता की जसं संघाचे कार्यकर्ते के बी हेडगेवार यांचं चरित्र वाचतात तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधाना संविधान हे संसदेत मांडताना कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली समोर जी दोन भाषणं दिली ती सुद्धा वाचली पाहिजे आता खरं तर आर एस एस आणि आंबेडकर यांच्या फंडामेंटल व्हॅल्यूजमध्येच जमीन असमानाचा फरक आहे असंही नाही की आर एस एसने अगदी पहिल्यांदा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आंबेडकरांचा उल्लेख आहे इनफॅक्ट आर एस एसचा आंबेडकरांविषयीचा स्टँड हा मागच्या अनेक वर्षांमध्ये कसा कसा बदलत गेला यामध्ये शिरायचं झालं तर बऱ्याच मोठ्या इतिहासात जायला लागेल पण आता जेव्हा आंबेडकरांच्या भाषणातले काही मुद्दे आपल्या चॅनेलवरून तुमच्यापर्यंत पोहोचवावेत सध्या होत असं ना की आंबेडकरांनी त्यावेळेला हे हे सांगितलं होतं असं एक वन लाईन टाकून आंबेडकरांच्या बोलण्याचा सोयीस्कर अर्थ घेणारे भरपूर आहेत आंबेडकरांनी त्यावेळेला हे हे करायला हवं होतं अशी सल्ला देणारी जेन झी पण आहे पण त्या काळात सुद्धा आंबेडकरांवर काही कमी टीका झाली नव्हती खरं तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला फायनल कॉन्स्टिट्युशन तयार करण्यासाठी ऑलमोस्ट तीन वर्ष लागली होती आणि हे काम प्रचंड किचकट होतं हजारो टीका आक्षेप सल्ले सजेशन्स हे सगळं मान्य करत डिस्कशन्स करत फायनली आजच्या दिवशी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये हे संविधान अडॉप्ट झालं त्याच्या एक दिवस आधी आंबेडकरांनी असेंब्लीसमोर एक ऐतिहासिक भाषण केलं आणि त्यांच्या या फायनल स्पीच मध्ये त्यांनी नवीन कॉन्स्टिट्यूशनबद्दल किंवा या ड्राफ्टिंगबद्दल ड्राफ्टिंग कमिटीला डिफेंड करत त्यांच्या मनातल्या काही चिंता भीती अँझायटी हे सगळं व्यक्त करत अनेक विजनरी मुद्दे मांडलेत आणि त्यातले काही मुद्दे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे सहा महिन्यांवर निवडणूक आल्यात आहोत त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशनशी आपला खूप जवळचा संबंध येणार आहे त्यामुळे प्लीज हा व्हिडिओ स्किप करू नका तर पहिला आक्षेप असा घेतला गेला होता की अरे हे कॉन्स्टिट्यूशन तयार करायला तर खूपच वेळ घेतला गेला पण आंबेडकरांनी फार चांगलं कम्पेरेटिव्ह अनालिस्ट केलं आहे हा पॉईंट डिफेंड करण्यासाठी अमेरिका किंवा कॅनडा ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिका या इतर डेमोक्रेटिक देशांची घटना तयार करण्यासाठी लागलेला वेळ आणि भारताच्या घटनेसाठी लागलेला वेळ यात का फरक आहे कारण भारताची घटना ही ड्राफ्ट करताना ती रेटली गेली नाहीये ऑपोजिशनची मतं ऑपोजिशननी सुचवलेल्या गोष्टी या सगळ्या कन्सिडर झालेल्या आहेत गोंगाटात विदाउट कन्सल्टिंग ऑपोजिशन संविधान तयार झालेलं नाही इतर देशांच्या घटना लिहिणाऱ्यांना ना त्यात काही अमेंडमेंट करण्याची व्यवस्था करावीशी वाटली ना त्यात ते बदल झाले पण डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात सांगितलंय की भारताचं संविधान तयार करताना दोन हजार चारशे त्र्याहत्तर अमेंडमेंट्स करायला लागल्यात शेकडो डिबेट्स झालेत इनिशियल ड्राफ्ट हा तीनशे पंधरा आर्टिकल्स आणि आठ स्केड्युल्सचा होता आणि फायनल ड्राफ्ट होता होता तो तीनशे पंच्याण्णव थ्री नाईन्टी फाईव्ह आर्टिकल्स आणि आर्ट स्केड्युल्स झालाय म्हणजे कम्पेरेटिव्हली कळतंय का तुम्हाला की अमेरिकेच्या घटनेत ही फक्त सात आर्टिकल्स आहेत जर ती सेक्शन्समध्ये मध्ये कन्वर्ट करायची झाली तर एकूण एकवीस कलम होतात कॅनेडियन घटनेची फक्त एकशे सत्तेचाळीस ऑस्ट्रेलियन घटनेची फक्त एकशे अठ्ठावीस आणि साऊथ आफ्रिकन घटनेची फक्त एकशे त्रेपन्न सेक्शन्स आहेत पण भारताचं संविधान ॲडॉप्ट होता होता ही सगळी कलम झाली तीनशे पंच्याण्णव म्हणजे डॉक्टर आंबेडकर आणि असेंब्ली समोर किती मोठं किती मोठं काम करायचं होतं त्यांना याची आपल्याला याच्यावरनं आयडिया येईल आता डॉक्टर आंबेडकरांनी भाषणात सांगितलेला हा पॉईंट हा प्रचंड महत्वाचा आहे मिस्टर नजरुद्दीन अहमद हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे मेंबर होते आणि त्यांनी पुअर क्वालिटी ऑफ वर्कचा आरोप केल्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे अस्वस्थ होते आणि त्यांना उत्तर देताना आंबेडकर जे म्हटलेत ते आत्तासुद्धा रिलेट होणार आहे डॉक्टर आंबेडकर म्हटलेत की संविधान हे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांद्वारे अंमलात म्हणजे इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही संविधानाचं सक्सेस किंवा फेल्युअर हे संविधानाचं इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या लोकांवरच डिपेंड असतं त्या अर्थानं जर संविधानाचं नीट इम्प्लिमेंटेशन झालं नाही तर चांगलं संविधान सुद्धा वाईट ठरू शकतं आणि जर नीट इम्प्लिमेंटेशन केलं तर वाईट संविधान सुद्धा सक्सेसफुल करतायत त्यामुळे आजच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांना संविधान बदलण्याची जर स्वप्न पडत असतील ते म्हणजे खरं तर त्यांनी स्वतःच फेन्युअर मान्य करण्यासारखं आहे संविधान नीट इम्प्लिमेंट करता येत नाही याची ये एक अप्रत्यक्ष कबुली देण्यासारखं नाही आहे का संविधान याच्या आधीसुद्धा अमेंड झालाय आम्ही ते बदलण्यासाठीच आलोय ही सत्ताधाऱ्यांची आजच्या काळातली स्टेटमेंट्स आहेत अगदी मागच्या दोन चार वर्षांपासूनची जी देश विसरलाय लेट मी रिमाइंड यू की ही स्टेटमेंट्स ही मिसलिडिंग आहेत कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट फ्रीडम म्हणजे घटना दुरुस्तीच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलंय की आत्ता जी घटना आत्ताच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून बनवली गेली जर पुढच्या पिढीला यातली काही कलम नकोशी वाटली बदलावीशी वाटली तर त्यांना तसं करण्याची मुभा आहे टू थर्ड मेजॉरिटीनी या अमेंडमेंट्स होऊ शकतात पण हा झाला त्यांच्या भाषणातला किंवा त्यांच्या या वाक्याचा अर्धा भाग जो सोयीस्करपणे वापरला जातो ज्याचा विपर्यास होतो कारण डॉक्टर आंबेडकर पुढे जाऊन जे एक कोट डिफेंड करतात ते कोट ऐकणं ही तितकंच महत्त्वाचं आहे ते कोट आहे थॉमस जेफसन यांचं थॉमस जेफसन वॉज वन ऑफ द फाउंडिंग फादर्स ऑफ अमेरिका तर थॉमस जेफसन म्हणतात की आम्ही प्रत्येक पिढीला एक स्वतंत्र राष्ट्र मानू त्यांना काही एकाच कॉन्स्टिट्युशनना आम्ही बांधून ठेवणार नाही म्हणजे ते संविधान काही एका पिढीला कायमस्वरूपी सगळ्या पिढ्यांसाठी आहे असं बांधून ठेवणारं नसेल पण तरी आमचे काही वकील किंवा धर्मगुरू नवीन पिढ्यांवर असे काही कायदे लादतात जणू त्यांचा तो अधिकारच आहे आमच्यासारख्या आधीच्या पिढ्यांच्या सांगण्यामुळेच कसं तुमच्या पिढीचं भलं झालंय असं बंबाडिंग नवीन पिढीवर काही वकील आणि काही धर्मगुरू करत असतात ज्यात बदल करण्याचा नवीन पिढीला अधिकार नाही असं हे काही वकील आणि धर्मगुरू सांगत राहतात जेफसन यांचं हे वाक्य आहे आणि जे वाक्य डॉक्टर आंबेडकरांनी याच भाषणामध्ये डिफेंड केलंय आणि अशा कॉन्टेक्समध्ये हे समजणं महत्वाचं आहे की संविधान हा काही कुठला धर्मग्रंथ नाही जो बदलूच शकत नाही आणि आपल्याला तो धर्मग्रंथ करायचा पण नाही की ज्याच्यात कधी बदल होऊच शकणार नाही पण याचा अर्धवट अर्थ घेऊन सोयीस्कर त्याचा काहीतरी अर्थ घेऊन त्याचा विपर्यास केला जातोय हे मात्र थांबलं गेलं पाहिजे या भाषणाच्या शेवटी डॉक्टर आंबेडकरांनी अशी पण चिंता व्यक्त केली होती की लोकशाही राबवताना म्हणजे डेमोक्रेसीचं इम्प्लिमेंटेशन करताना भारत आपलं स्वातंत्र्य गमावू शकतो ही भीती डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या या भाषणामध्ये सांगितली हे सांगताना ते भाषणात असं म्हणतात की भारताच्या इतिहासात काही वेळेला काही भारतीयांनीच आपल्या स्वार्थासाठी कटकारस्थानं दगाबाजी करून परक्यांना बोलावलं होतं याची उदाहरणं त्यांनी या भाषणात दिली आहेत त्यांना दुसरी चिंता अशी पण भेटसावत होती की भारतीयांना लोकशाही ही नवीन असल्यामुळे डेमोक्रेसी ही नवीन असल्यामुळे जर काही चुका झाल्याच तर लोकशाही मार्गानंच हुकुमशाही म्हणजे डिक्टेटरशिप आणली जाईल त्यांना अशी एक चिंता होती भीती होती की जर सत्ताधाऱ्यांनी म्हणजे रुलिंग पार्टीनी जर त्यांच्या अधिकारांचा त्यांच्या फ्रीडमचा मिसयूज केला तर लोकशाही ही फक्त कागदावरच राहील आणि ॲक्च्युली असेल डिक्टेटरशिप म्हणजे बघा ना जसं आणीबाणीच्या वेळेला हे झालंच की भारतात लोकशाही कागदावर होती पण ॲक्च्युली हुकुमशाही डिक्टेटरशिप राज्य करत होती तसं तुम्हाला आणीबाणीनंतरच्या कुठल्या काळात डॉक्टर आंबेडकरांचं हे वाक्य रिलेटेबल होतं हे आता लगेच कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हेरी क्रुशियल पॉईंट भक्ती लोकशाही संपण्याची भीती जसं आंबेडकरांनी व्यक्त केली तेवढे फक्त चिंता व्यक्त करून किंवा भीती व्यक्त करून ते थांबले नाही तर त्यांनी त्याच्यावर काही उपाय पण सुचवले की असं होऊ नये त्यांनी पहिला उपाय त्याच्यावर असं सुचवला की संविधानिक मार्गानंच म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मार्गानंच कुठलंही गोल हे अचीव्ह व्हायला पाहिजे दुसरा खूप महत्त्वाचा पॉईंट आंबेडकर सांगतात त्यावेळेला जो आताही रिलेटेबल आहे की हिरो वर्शिप म्हणजे एकाच एकच व्यक्ती म्हणजेच मसीहा हे व्यक्तीस्तोम एकाच व्यक्तीशी पूजा टाळली पाहिजे एखाद्या व्यक्तीचा उदो उदो टाळला पाहिजे कलेक्टिव्ह लिडरशिप कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टिव्ह क्रेडिट असलं पाहिजे म्हणजे बघ ना देशात काही चांगलं झालं तर था फक्त एकाच व्यक्तीमुळे चांगलं झालं असं म्हणणं हे डेमोक्रेसीसाठी घातक आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हटले डॉक्टर आंबेडकर त्यांच्या भाषेला असंही पुढे म्हणतात की कुठल्याही देशात नसेल एवढी व्यक्तिपूजा भारताच्या राजकारणात आहे धर्मात भक्ती ठीक आहे पण सत्ताधाऱ्यांची जर अशी भक्तासारखी व्यक्तिपूजा व्हायला लागली तर हा पाथ हा रोड हा फक्त अधोगतीकडे आणि इव्हेन्शली डिक्टेटरशिपकडेच जातो हुकूमशाहीकडेच जातो आणि हा शेवटचा पॉईंट मी आता एक्सप्लेन करणार आहे की सोशल डेमोक्रेसी डॉक्टर आंबेडकर असंही म्हणतात की फक्त राजकीय लोकशाहीला म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसीला अतिमहत्व द्यायला नको तर तितकंच इम्पॉर्टन्स तितकाच इम्पॉर्टन्स हा सोशल डेमोक्रेसीला पण दिला पाहिजे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर भारतात एक व्यक्ती एक वोट आहे आपल्याला मतदानाचा अधिकार आहे तो आपला हक्क आहे म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे पण ती नेहमीच सोशल डेमोक्रेसीमध्ये आणि इकॉनॉमिकल डेमोक्रेसीमध्ये कन्वर्ट होते का जेव्हा जेव्हा फायनान्शियल फेल्युअर्स लपवायची गरज भासते तेव्हा तेव्हा समाजात अस्वस्थता पसरवण्यासाठी दोन धर्मांमध्ये दोन जातींमध्ये दोन समाजांमध्ये द्वेष वैर निर्माण केलं जातं आजही आपण बघतोय सोयीसुविधा मिळत नाही जॉब्स मिळत नाहीत अशी ओरड सुरू असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि एक्झॅक्टली आंबेडकर त्यांच्या भाषणामध्ये हेच म्हणत होते की सोशल आणि इकॉनॉमिकल इक्वॅलिटी आणण्यासाठी तशा पॉलिसीज सरकारनं आणल्या पाहिजेत हे जर लवकर झालं नाही तर या इन इक्वॅलिटीमुळे फ्रस्ट्रेट होऊन लोक उरली सुरली पॉलिटिकल सुद्धा नष्ट करतील तर आंबेडकरांच्या भाषणातले हे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले याच्या व्यतिरिक्त असेही काही अनेक पॉइंट्स असतील की जे आजच्या काळात रिलेटेबल आहेत ते तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पण बघा ना त्र्याहत्तर वर्षांपूर्वी डॉक्टर आंबेडकर यांनी हे भाषण केलं होतं जे आजही वाचण्याची वेळ येते आजही वाचा असं सांगण्याची वेळ येते आजही ते रिलेट होतंय म्हणजे तर हा आपला सक्सेस समजायचा का फेल्युअर सक्सेस असो किंवा फेल्युअर काही का असे ना पण आत्ताच्या काळात जर आंबेडकरांचे विचार ऐका वाचा हे सांगण्याची वेळ येत असेल किंवा ऐकण्याची वेळ येत असेल तर वयामध्ये काय करू शकतो ॲक्टिव्ह स्टेप म्हणून काय काय होऊ शकतं देशामध्ये आत्ताचे सत्ताधारी कदाचित संविधान शाखा अंगणा गल्लोगल्ल्यांमध्ये ओपन करू शकतात जेणेकरून आत्ताच्या या अगदी जेन झीपर्यंत संविधान म्हणजे काय त्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स कुठल्या कुठल्या होत्या संविधान कसं समजून घ्यायचं हे कदाचित आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचू शकेल ना कार्यकर्तेच कशाला सगळ्यांपर्यंतच हे पोहोचू शकेल सत्ताधारी असा संविधान शाखा ओपन करतील का आय डोंट नो तुमचं मत काय ते पण सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक करा काही करा पण सबस्क्राईब आपलं चॅनल नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन भेटू तोपर्यंत धन्यवाद